सरकारनं वाहन चालकांसाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक आणि टँकर चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देशभरात 8 राज्यातील ट्रक चालक हे संपावरती गेलेत आणि हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करत राज्यातील अनेक भागात वाहन चालकांनी आंदोलन केलंय. या संपामुळे ऑइल कंपन्यांच्या प्रकल्पातून राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा जो पेट्रोल डिझेलसह गॅस सिलेंडर पुरवठा आहे तो ठप्प झालेला आहे. संप जास्त लांबल्यास पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. केंद्र सरकारनं अपघातांबाबत आणलेल्या या नव्या कायद्याच्या विरोधात आवाज उठवत महाराष्ट्रातील वाहन चालकांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केलेली आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन गॅस या कंपन्यांच्या प्रकल्पातून डिझेल, पेट्रोल आणि गॅस सिलेंडर वाहतूक करणारे जे टँकर आहेत किंवा ट्रक आहेत हे त्यांचे जे चालक आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. बेमुदत संप सुरू केलेला आहे. ट्रक चालक नवीन कायद्याला विरोध म्हणून चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र देखील दिसत आहे. एरवी 100 रुपयाचं पेट्रोल टाकणारा व्यक्ती भीतीपोटी आता 500 रुपयांचं पेट्रोल टाकत आहे. त्यामुळे लवकरच पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासणार असं चित्र एकंदरीत दिसत आहे आणि हा संपाचा परिणाम जो आहे तो दैनंदिन जीवनावरती सुद्धा होताना दिसतोय. फळं आणि भाज्यांची आवक घटलेली आहे. परिणामी त्यांचे दर वाढताना दिसत आहेत. स्कूल बस उद्या तर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर रुग्णवाहिकांनाही या संपाची झळ बसताना दिसते. आता हा जो संप आहे हा संप का केला जातोय तर केंद्र शासनानं एक नवीन कायदा केलेला आहे. तो कायदा नेमका काय सांगतोय ते पाहूयात. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा हा पारित केला गेलाय. यानुसार अपघातास जबाबदार जे ट्रक चालक आहेत त्यांना 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच 7 लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे आणि अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून जर पळून गेला तर 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. तेव्हा हा जो कायदा आहे या कायद्यामुळे देशभरातील ट्रक आणि टँकरसह सर्वच वाहन चालकांमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि हा कायदा अति कठोर आणि अन्यायकारक असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकार आता या सगळ्यावरती काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.